नाशिक महानगरपालिका माणूस मरण्याची वाट पाहत आहे का? शरणपूर रोडवरील वास्तुकृपा कन्स्ट्रक्शन यांनी शाळा पाडून बिल्डिंग बांधण्याचे काम अनधिकृतपणे सुरू आहे. यासाठी गेल्या 9 दिवसांपासून 3 ते 10 तोंडे हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांची तब्येत अतिशय खालावली असून गेल्या 9 दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेचे एकही संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आले नाही. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याची चर्चा होत असून बांधकाम महानगरपालिकेने त्वरित बंद करावे किंवा अधिकृत आहे असे उपोषणकर्त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, अन्यथा मला मारण्याचे पत्र नाशिक महानगरपालिकेने पाठवावे. जोपर्यंत नाशिक महानगरपालिका बांधकाम अधिकृत असल्याचे निदर्शनास आणून देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते 3 ते 10 तोंडे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 10, नाशिक. आज उपोषणाचा 9वा दिवस आहे तरी नाशिक महानगरपालिका यांनी कायदेशीर तरतुदीच्या आधारे वास्तुकृपा कन्स्ट्रक्शन यांचे बांधकाम अधिकृत असल्याचे निदर्शनास आणून दिलेले नाही. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निष्काळजीपणामुळे आज 9वा दिवस उगवलेला आहे. माझं जाहीर आव्हान आहे की नाशिक महानगरपालिका यांना जर माझ्या जीवनाची किंमत नसेल तर तसं त्यांनी मला पत्र पाठवून द्यावा की तू मेला तरी चालेल, पण आम्ही अधिकृत किंवा अनधिकृत असल्याचं तुला निदर्शनास आणून देणार नाही.